जगातल्या अनेक देशांमध्ये कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय. चीन, हाँगकाँगमध्ये विक्रमी रुग्णवाढ पाहायला मिळते. पुढच्या स्टेज मागचा शहाणा या म्हणीनुसार आपण वेळीच सावध होणं गरजेचं आहे. सावधान, कोरोनाला हलक्यात घेऊ नका. चीन, हाँगकाँगमध्ये ओमायक्रॉनचा धुमाकूळ. भारतावर चौथ्या लाटेचं संकट. भारतात सध्या कोरोनाच्या केसेस कमालीच्या कमी झाल्यानं अनेक निर्बंध शिथिल झालेत, त्यामुळे लोकही निश्चिंत झाले असून नियमही पायदळी तुडवले जात आहेत. मात्र चीन आणि हाँगकाँगमधून येत असलेल्या बातम्या या देशाला हादरवणाऱ्या आहेत, कारण शांघाय पाठोपाठ आता हाँगकाँगमध्ये कोरोनानं थैमान घातलंय. कोविडसाठी झिरो टॉलरन्स पॉलिसी असलेल्या चीनमध्येही कोरोनाची रुग्णसंख्या दररोज झपाट्यानं वाढतीये. ओमायक्रॉनचा सब व्हेरियंट BA.2 चीनमधली स्थिती स्फोटक बनलीय. हाँगकाँगमध्ये दररोजची विक्रमी रुग्णवाढ दिसतीये, तसंच मृत्यूचं प्रमाणही अधिक असल्याचं सांगितलं जात आहे. चीनमधल्या स्थितीचा भारतावरही परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जातीय. मात्र केंद्राच्या कोविड टास्क फोर्सचे प्रमुख डॉक्टर नरेंद्र कुमार यांनी ही शक्यता कमी असल्याचं म्हटलंय. भारतात तिसऱ्या लाटेमध्ये 75% रुग्ण हे ओमायक्रॉनच्या BA.2 व्हेरियंटचे होते, त्यामुळे चीनमधल्या व्हेरियंटचा भारतावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता कमी आहे असं डॉक्टर कुमार यांनी म्हटलंय. मात्र IIT कानपूरमधील तज्ज्ञांनी भारतात जूनमध्ये कोरोनाची चौथी लाट येऊ शकते असा अंदाज व्यक्त केलाय. चीनमधल्या ताज्या लाटेनंतर भारतातील स्थितीबाबत विविध अंदाज वर्तवले जात आहेत, त्यामुळे आपल्याला बेसावध राहून चालणार नाहीये. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं काटेकोर पालन व्हायला हवं. सार्वजनिक ठिकाणी मास्कचा उपयोग करायला हवा. सॅनिटायझर सातत्यानं हात धुवायला हवेत. कोरोनाचं लक्षण दिसताच डॉक्टरांचा सल्ला घ्या. लसीकरण न झालेल्यांनी लस घ्यावी. ज्येष्ठांनी बूस्टर डोस घ्यायला हवा. त्यामुळे सध्या केसेस कमी असल्या तरी कोरोनाला हलक्यात घेऊ नका. सतर्क राहा, काळजी घ्या, कोरोनाला हरवा. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.